नमस्कार मित्रांनो, मी संतोष भरणुके तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे स्मार्ट स्कूलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील लिंग। चला तर करूया सुरुवात। लिंग नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अथवा काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून समजते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात। नामाच्या स्वरूपावरून एखादी वस्तू वास्तविक अथवा काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून समजते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात। लिंगाचे प्रकार, मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात। लिंगाचे प्रकार तीन, पहिला प्रकार आहे पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंगी आणि तिसरा आहे नपुसकलिंगी। तर प्रत्येक प्रकार आपण सविस्तरपणे पाहूया। लिंगाचे प्रकार, पहिला आहे पुल्लिंगी, ज्या शब्दावरून नामाच्या पुरुष जातीचा बोध होतो, ज्या शब्दावरून नामाच्या पुरुष जातीचा बोध होतो त्या नामाचे लिंग पुल्लिंगी असे समजावे। उदाहरणार्थ शिक्षक, मुलगा, झेंडा, सूर्य, चंद्र, सागर, कागद, आरसा हे सर्व पुल्लिंगी उदाहरण आहेत। दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंगी, ज्या शब्दावरून नामाच्या स्त्री जातीचा बोध होतो त्या नामाचे लिंग स्त्रीलिंगी असे समजावे। उदाहरणार्थ वही, मुलगी, शिक्षिका, चिमणी, शाळा, नदी, इमारत, पाटी ही सर्व उदाहरणं स्त्रीलिंगी जी आहेत, कारण या शब्दावरून नामाच्या स्त्री जातीचा बोध होतो। तिसरा प्रकार आहे नपुसकलिंगी, ज्या शब्दावरून नामाच्या स्त्री किंवा पुरुष या दोन्ही जातीचा बोध होत नाही त्या नामाचे लिंग नपुसकलिंगी समजावे। उदाहरणार्थ पुस्तक, घर, मूळ, लेकरू, पाखरू, झाड, वासरू, शहर, तर हे पुल्लिंगी नाही आहेत आणि स्त्रीलिंगी नाही आहेत, म्हणून या शब्दांना किंवा या नामांना आपण नपुसकलिंगी असे म्हणतो। तर लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारे बदल आणि त्याचे नियम काय आहेत ते बघूया। म्हणजे जेव्हा आपण लिंग चेंज करतो तेव्हा नामाच्या रूपात बदल होतात, मग ते कशा प्रकारचे बदल असतात ते बघूया। पहिला नियम आहे काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी, म्हणजे अकारांत ज्यांच्या शब्दाचा शेवट हा अकारांत असतो त्या शब्दांचे स्त्रीलिंगी रूपे ही इकारांती होतात। जसं उदाहरण तरुण, ण हा अच्या रूपात आहे, तरुणचा तरुणी मग ते इकारामध्ये होतं। तसंच हंस, हंसी, बेडूक, बेडकी, वानर, वानरी। आता तसाच दुसरा नियम पाहूया, अकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते। जसं वर अकारांत प्राणीवाचकचं स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्दांचे स्त्रीलिंगी रूप इकारांत, तसे अकारांताचे पण इकारांतमध्ये होतात। उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, घोडा, घोडी, पोरगा, पोरगी, कोल्हा, कोल्ही। अजून नियम कोणते आहेत पाहूया। नियम क्रमांक तीन, काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामांना इन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात। म्हणजे शब्दांना सुतार, तर त्याला इन प्रत्यय लागला तर सुतारीन, वाघ, वाघीण, म्हणजे वाघ पुल्लिंग आणि वाघीण स्त्रीलिंगी, माळी, माळीन, माकड, माकडीन। नियम चौथा, संस्कृतमधून मराठीत आलेले काही नामांची स्त्रीलिंगी रूपे ही ई प्रत्यय लागून होतात। म्हणजे काही शब्द संस्कृतमध्ये आले त्याला तत्सम असे म्हणतात, तर ते शब्द ई प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप बनते। जसे भगवान, तर त्याला भगवती, राजा, राणी, युवा, युवती, श्रीमान, श्रीमती। लिंगभेदाच्या बदलाचा नियम क्रमांक पाच,
काही पुलिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे पूर्णतः वेगळी असतात, म्हणजे पूर्णच्या पूर्ण वेगळी, जसं पिता आणि माता, राजा राणी, पुत्र कन्या, बोकड शेळी, म्हणजे त्यांचा परस्परांशी जास्त संबंध होत नाही. जसं मुलगा मुलगी, फक्त गा आणि गी, जसा ईचाच फरक लागला तसं या कोणत्याच उदाहरणामध्ये जवळपासही त्यांचा संबंध नाही. नियम क्रमांक 6, सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरते. सामासिक म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन जो तिसरा शब्द बनतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. तर सामासिक शब्दाचे जे लिंग असते त्या शब्दाचा जो शेवटचा शब्द असतो त्यावरून त्याचे लिंग ठरते. जसे मीठ भाकरी म्हणून ते स्त्रीलिंगी, पुरणपोळी हे म्हणून स्त्रीलिंगी, साखर भात म्हणून ते पुल्लिंगी, गायरान इथे न स्त्रीलिंगी आहे नाही पुलिंगी म्हणून हे नपुसकलिंगी. अजून बदलायचे पुढचे नियम पाहूयात. नियम क्रमांक 7, परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दाच्या लिंगावरून ठरते. परभाषेतून म्हणजे इतर भाषांमधून, जसे इंग्रजीतून शब्द आलेले आहेत, फारसीमधून शब्द आलेले आहेत मराठीत, तर त्या भाषांमध्ये त्या शब्दांचे जे अर्थ आहेत त्या अर्थावरूनच त्याचं लिंग ठरते. जसं क्लास, क्लास म्हणजे काय वर्ग, तो वर्ग पुल्लिंगी. कंपनी, कंपनी हे काय मंडळी, म्हणजे ते स्त्रीलिंगी. टेबल हे काय बाग, मग ते पुल्लिंगी. पेन्सिल तर लेखणी, तर हे काय होईल स्त्रीलिंगी. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण लिंग म्हणजे काय आणि लिंगाचे प्रकार काय आहेत तेही पाहिले आणि त्याचे बदल कशाप्रकारे होतात तेही अभ्यासले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा. अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आमची लर्निंग वेबसाईट ही आहे smartschool.infolips.com, तसेच इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट आहे infolips.com. तसेच तुम्ही आम्हाला फेसबुकवर, ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. आमचे एज्युकेशनल अँड्रॉइड गेमही आहेत आणि क्राफ्ट चॅनलही आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तेथे क्लिक करून व्हिजिट करू शकता. धन्यवाद.